नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, एम आय डी सी रिक्रुटमेंट अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत जी 2023 रोजी 802 जागेसाठी जे काही रिक्रुटमेंट प्रोसेसची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, यामधील एकूण 13 संवर्गांची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. यापैकी काही पोस्टच्या एक्झाम झालेल्या आहेत आणि त्याचा निकाल जो आहे तो सरकारने राखून ठेवलेला आहे. यापूर्वी जी काही अपडेट आलेली होती एम आय डी सी रिक्रुटमेंट संदर्भातची, यामधील अपडेटमध्ये हे सांगण्यात आलेलं होतं की जे 13 संवर्गाची एक्झाम आहे यामधील काही पदांची एक्झाम झालेली आहे, त्याचा निकाल हा मराठा आरक्षण जो काही लागू करण्यात आलेला आहे, सरळ समांतर आरक्षण पॅरलल जे काही रिझर्वेशन आहे त्या आरक्षणाच्या नुसार नवीन बिंदू नामावली तयार करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार रिझल्ट जो आहे तो रिझल्टमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे आणि नंतर तुमचा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर होईल असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, सो त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, आत्ताची जी काही अपडेट आलेली आहे जी एक्झाम डेटच्या संदर्भात, बाकी जे काही पोस्ट राहिलेले आहेत त्यांच्या एक्झाम डेट कधी येतील हे यथावकाश ते कळवण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे. जे की जे काही विधानसभा निवडणूक आहे, विधानसभा आचारसंहिता लागण्याच्या अगोदर तुम्हाला सांगण्यात येईल त्याच्याबाबतची एक्झाम डेट देखील देण्यात येईल असं त्यांचं आश्वासन किंवा त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानुसार पहा आता जी काही अपडेट आलेली आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती संदर्भातची, पहा आजच्या घडीला 1 ऑगस्ट आहे, आज या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे. ती म्हणजे काय तर पहा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या महाराष्ट्रामधील विविध कार्यालयांमध्ये बाह्य यंत्रणेद्वारे विविध पदांसाठीचे मनुष्यबळ पुरविणे कामी सदर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनुभवी नोंदणीकृत कंपनी एजन्सी यांचेकडून ऑनलाईन निविदा मागण्यात येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो पहा, एकतर सरकार जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस चालू आहे 802 पदासाठीची ती लवकरात लवकर पूर्ण करत नाही आणि यांना काही जे काही बाह्य स्वरूपाचे कामगार पाहिजेत ते काय करणार आहेत, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती भरती करण्याचे या ठिकाणी आव्हान देण्यात आलेलं आहे किंवा भरती करून घ्यावं असं या ठिकाणी ज्या काही रिक्रुटमेंट एजन्सीज आहेत त्यांना या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत. ठीक आहे, सो ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागून ते लवकरात लवकर बाह्य स्वरूपाद्वारे हे भरून घेण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे. पहा कशासाठी तर पहा, एकतर त्यांना जे काही पदे जे काही रिक्रुटमेंट जागा आहेत वॅकन्सीज आहेत त्या मनुष्यबळ कमी पडत आहे, एकतर लवकरात लवकर भरती घ्यावी नाहीतर जे काही बाह्य यंत्रणेद्वारे जे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर भरती करायची आहे ते आता काय करत आहेत, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती भरती करण्याचे त्यांचं नियोजन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तर पहा अधिक एजन्सीकडून ऑनलाईन निविदा मागवण्यात येत आहे. कामाचे स्वरूप, निविदा सादर कराव्याच्या अटी शर्ती याबाबत तपशील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जे काही अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावरती ई निविदा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. याद्वारे ई निविदा फॉर्म हे दिनांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे 1 ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2024 पर्यंत दुपारी या ठिकाणी वेळ पहा तुम्ही. ओके, सो यानुसार या कालावधीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.mic.india.org या संकेतस्थळावरती ई निविदा पोर्टलवर उपलब्ध असतील एखादी अथवा सर्व ई निविदा कुठलेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना राखून ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, सो बाह्य स्वरूपामध्ये यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जी काही पदे आवश्यक आहे किंवा जे काही मनुष्यबळ लागणार आहे ते कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर भरण्याचं काम या ठिकाणी चालू होत आहे. ठीक आहे, सो ही अपडेट आलेली आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एम आय डी सी भरती संदर्भात. तुम्हाला काय वाटतं या भरती संदर्भात नक्कीच कमेंट्स करून सांगायचं आहे आणि जर नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि माहिती जर समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.